नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब कर। चित्ती नाही आस, महाराज म्हटले चित्तात अंतकरणा जर आशा नसली तर तो भगवान परमात्मा दास होतोय, त्याचा पांडुरंग दास। पण आपल्या अंतकरणात एवढी आशा आहे, एखाद्याला 10 रुपये सापडले त्याला वाटतं 100 सापडायला पाहिजे होते, वाटतं की नाही? 100 सापडायलाच पाहिजे होते। ज्याला 100 सापडले त्याला वाटतं आता सापडून सापडलेच 1000 पाहिजे होते, वाटतं की नाही? म्हणजे आशाही वाढत जाते। आशा ही दुःखाला कारण आहे, आशा ही पदोपदी अपमानित करणारी आहे। म्हणून संतांनी सांगा, अंतकरणात आशा न ठेवता त्या देवाला शरण जायचं। त्याला कळतं ना आपलं अंतकरण कसं आहे कसं नाही। काही काही लोक देवाला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण तू फसल्या जाईन का सांगा ना? चतुरा तो शिरोमणी, चतुर असणारा भगवान परमात्मा आहे। सर्व जग त्याच्या सत्तेवर चालतंय। चाले हे शरीर कुणाचे सत्ते, आणि कोण बोलवी ते हरिविन, त्याला कळत नसेल का हो? म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्याला सर्व कळतंय। आपल्या अंतकरणामध्ये काय चालू होती त्याला कळतंय। म्हणून अंतकरणात आशा न ठेवता त्याला शरण जायचं। मला सांगा, आशा ठेवली तरी त्याला कळतं आणि नाही ठेवली तरी त्याला कळतं? काही काही लोक देवाकडे जातात आणि देवाकडे मागणं मागून येतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला देवापेक्षा जास्त कळतंय। देवाकडे मागणं करायचं आपल्याला जास्त कळतंय, अहो त्याला कळतं ना आपल्याला काय लागतं काय नाही। त्याच्याकडे मागण्याची सुद्धा गरज नाही। अंतकरण आशा न ठेवता जर शरण गेलं तर त्याचा पांडुरंग दास। पांडुरंग म्हणजे भगवान परमात्मा। भगवान परमात्मा त्याचा दास झाल्याशिवाय राहत नाही। दास होणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे। ब्रह्मांडाचा चालक काहीच कमी नाही त्याला। त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, पण भक्त एक गोष्टीची कमतरता पूर्ण करतो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। भक्त त्याच्यावरती अंतकरणातून प्रेम करतात म्हणून तो भक्तांच्या घरी दास होतोय, आणि त्याला खरं प्रेमच लागतंय। अहो काय साधू संतांचं प्रेम होतं? संतांना देवाचा विरह सहन होत नव्हता। ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेले ते तुकाराम महाराज, तुकोबारांना देवाचा विरह सहन होईना, आणि तुकोबारा देवाला सांगतात पांडुरंगा अरे माझी जीवीची का हो तुम्ही ने करायचे भगवंता। अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे, ए गोविंद ए गोपाल मन मोहना घनश्याम। अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया। प्रकारच्या आशा अंतकरणात नाही, फक्त देवाविषयी प्रेम। देवावरती प्रेम केलं म्हणून भगवान परमात्मा त्यांचा दास झाला। आता ज्यांचा तुकोबारांचा अभंग आहे, आणि तुकोबारांच्या जीवनातला मी प्रसंग सांगून जाईन बघा। एवढा गोड प्रसंग आहे तुकोबारांच्या जीवनातला
की महाराजांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रसंग घडले आणि त्याला आपण आपल्या भाषेमध्ये दुःख म्हणू, पण तुकोबाराय त्याला दुःख नाही म्हणायचे. तुकोबारांच्या जीवनामध्ये मोठमोठी संकट आली तरी समाधान होतं महाराजांच्या जीवनात. कुणी किती त्रास देऊ द्या, माणसं तुकाराम महाराज समाधानीच असायचे. तुकोबारांच्या गावात भयंकर दुष्काळ पडला, तुकोबारांची पत्नी गेली, तुकोबारांचा मुलगा गेला, भाऊ गेला, आई वडील गेले, घरातली धनसंपदा गेली, तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा चांगलं झालं बाबा. मला सांगा ना आपल्यातलं म्हणन का कुणी असं. उलट आपले लोक असे, समजा एखादा भक्ती करता करता त्याच्या जीवनात जर दुःख आलं ना, माणसं म्हणते देव खऱ्याचा नाही राहिला आज, म्हणतात की नाही तो खऱ्याचा नाही आज, तो खऱ्याचाच भगवान परमात्मा खऱ्याचाच आहे. तुकाराम महाराज सांगायचे पांडुरंगा बाबा तू केलं ते चांगलं झालं रे देवा. बरे झाले देवा निघाले देवा. भक्ती करायची पण भक्तीच्या मोबदल्यात आशा नाही. एक तुकोबारांच्या जीवनातलं गोड प्रसंग आहे. तुकोबाराय व्यापार करायचे, वडिलांची परंपरा असायची. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा पांडुरंगा. वडिलांची परंपरा होती पांडुरंगाची भक्ती आणि उदारनिर्वाह करून संसार चालवणं. तुकोबारांनी ती परंपरा जोपासली, रात्रंदिवस पांडुरंगाचं चिंतन केलं आणि वडील व्यापार करायचे म्हणून तुकोबाराय व्यापार करायला लागले. पण तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. एक वेळेस असं घडलं की तुकाराम महाराजांनी 3 गोण्या मिरच्या आणल्या होत्या व्यापारामध्ये, बाजारामध्ये विकण्यासाठी 3 गोण्या मिरच्या आणलेल्या आणि अशा मिरच्या त्या ठिकाणी उभारल्या. पण चिंतन चालू, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग देवाचं चिंतन चालूच आहे. कामामध्ये काही म्हणा राम राम, कामामध्ये तुकोबारांचं चिंतन चालू. अशा मिरच्या त्या ठिकाणी 3 गोण्या पडलेल्या आहे. तुकोबारे बसलेले आहे व्यापार करण्यासाठी आणि असे शेजार पाजारच्या गावातल्या काही बायका असतील, माणसं असतील, त्या ठिकाणी आले आणि सहजच दुकानदार म्हणून तुकोबारांना त्या ठिकाणी भाव विचारायला लागले. महाराजांना म्हणायचे दुकानदार साहेब भाव किती आहे तुमच्या मिरच्यांचा. महाराज म्हटले ती काळजी नाही करायची, शेजारी जो भाव चालू तोच भाव आपल्याकडे चालू. म्हटली एका आण्यावर 2 किलो. मग आता त्या ठिकाणी तुकोबारांचं चिंतन चालू, भजन चालू. तुकाराम महाराज मिरच्या घेण्यासाठी सुद्धा असे तोलमोल करून नव्हते देत, तुम्हाला लागतील तितक्या उचलून घ्या. असं म्हटलं कोणाला कमी वाटतं का हो, आपण इमेजिन करा, कल्पना करा, आपण त्या ठिकाणी असतो आपण सोडलं असतं का? आपण आज मज म्हणतो लय वाईट केलं तुकोबारांसोबत, पण आपण नसतं सोडलं. स्वभाव आहे तो जगाचा, बरोबर की नाही, लोकांचा स्वभाव. त्या ठिकाणी प्रत्येकजण जायचं मिरच्या गोळा करायचं, ज्याला जितक्या लागले ते 2 किलो 5 किलो 1.5 किलो. आणि तुकोबारांनी जाता जाता सांगून द्यायचे की घरी नंतर आम्ही उद्या परवा किंवा मालकाकडे आम्ही पैसे पाठवून देऊ. तुकाराम महाराज म्हटले काळजी नका करू, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते पैसे आणून द्या. तेवढा भाव होता तुकोबारांचा. आणि मग प्रत्येकजण यायचं मिरच्या उचलायचं घेऊन जायचं. पण एक माणूस असा आला की त्याने बघितलं ना 2 किलो 4 किलो ज्याला जेवढे लागले तेवढ्या उचलायला लागले. पण तुकाराम महाराज बघायचे नाही किती मिरच्या गेल्या किती राहिल्या, त्यांचं लक्षच नाही. त्यांचं सर्व चित्त भगवान परमात्म्याच्या चरणावरती, त्यांचं तिकडं लक्षच नाही बघा. मग ते एका माणसाने बघितलं, अरे हे दुकानदार तर बघतच नाही, कुणी किती घेतलं तरी बघत नाही. त्याने बघितलं आता मिरच्या तर कमी दिसायला लागले, 1 गोणी मिरच्या राहिल्या. तो तिथं आला आणि महाराजांना सांगितलं की दुकानदार साहेब माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे, म्हटले मला 1 गोणी मिरच्या लागतील. तुकाराम महाराज म्हटले घेऊन जा हरकत नाही, घेऊन जा म्हटली मिरच्या. त्याने ती गोणी उचलली आणि घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर तुकोबारे म्हटले आता आपला त्या ठिकाणी बाजारामध्ये आपला व्यापार झाला, आता आपण घरी जाऊ. पण रस्त्याने देवाचं चिंतन करत करत महाराज घरी घरी निघाले, घराकडे चालले. पण इकडं आता लोकांनी लुबाडलं तुकोबारांना, आता घरदार नाही, पत्ता नाही, आता तुकाराम महाराज कुठं मागायला जाणार त्यांच्याकडे पैसे. लोकांना असा आनंद झाला, लोक म्हटले आता त्या दुकानदाराला आपलं घरदार माहीत नाही, पत्ता नाही, गाव नाही, काही नाही काही नाही, त्याने आपलं नावही विचारलं नाही. लोकांना लई आनंद, फुकट मिळत असलं की लोकांना थोडा जास्त आनंद होतो, दुपटीने भयंकर आनंद लोकांना बघा. पण भगवान परमात्मा असाय, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतच, त्याला सर्व कळतं ना. भगवंताला कळलं, भगवंताने गरुडाला हाक मारून घेतली, म्हटले गरुडा माझ्या तुकोबारांना काही गावातल्या लोकांनी फसवलं रे,
मला जायला पाहिजे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी एका नोकराचं रूप घेऊन आले आणि ते रूप घेऊन ज्यांनी ज्यांनी तुकोबारायांकडनं मिरच्या घेतल्या त्यांच्या त्यांच्या घरी गेले आणि तुकाराम महाराजांचा दास म्हणून नोकर म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा पैसे मागायला लागले. ज्यांनी 2 किलो नेल्या 3 किलो नेल्या प्रत्येकाच्या घरी भगवान परमात्मा दासाचं नोकराचं रूप घेऊन गेले पण लोक नकार द्यायला लागले पैसे द्यायला. आता तो भगवान परमात्माच भगवंत म्हटले तुम्ही जर मिरचीचे पैसे दिले ना तुम्हाला तुमच्या पोराची शपथ. बाय म्हटलं असं नको बाबा पैसे घेऊन जाय पण पोराची शपथ देऊ नको. मग बायांनी पैसे दिले. आता ज्याच्या घरी 1 गोणी मिरच्या नेल्या होत्या त्याच्या घरी भगवान परमात्मा गेले नोकराचं रूप घेऊन त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने सांगावं म्हटले अहो त्याची बायको त्या ठिकाणी झाड लोट करत होती. बायकोला सांगितलं म्हटलं अहो तुमचे मालक आमच्या तुकाराम शेठकडून 1 गोणी मिरच्या घेऊन आलेले म्हटले ते मिरच्यांचे पैसे नाही दिलेले मी त्यांचा दास आहे त्यांचा नोकर आहे मी पैसे घेण्यासाठी आलेलो आहे तुमच्या मालकाला सांगा की 1 गोणीचे पैसे द्या. मालक नकार द्यायला लागला. बाहेर लिंबाचं झाड होतं भगवान परमात्म्याने त्यांच्या शेळ्या बाहेर बांधलेल्या. भगवंताने शेळीची दोरी सोडली लिंबाच्या झाडाला बांधली म्हटले जर तुम्ही 1 गोणीचे पैसे दिले नाही तर तुमच्या दारासमोरच फाशी घेणार. ते म्हटले नाही नाही फाशी घेण्यापेक्षा पैसे दिलेले बरे. सर्वांनी पैसे दिले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुन्हा रूप बदललं गावच्या पाटलाचं रूप घेतलं आणि तुकोबारांकडे गेले. तुकाराम महाराजांना म्हटले महाराज आमच्या गावातले लोक सज्जन आहे प्रामाणिक आहे त्यांनी सर्वांनी माझ्याकडे मिरच्यांचे पैसे जमा करून आणले. म्हटले एक काम करा धरा तुमचे मिरच्यांचे पैसे. मला एकच सांगायचं आहे तुकोबारांच्या चित्तात आशा नव्हती. कुणी किती मिरच्या नेल्या तुकोबारांना त्या ठिकाणी चिंता नाही मिरच्या नेल्या तरी असं नाही आणतीन का नाही पैसे देतीन का नाही पैसे उद्या आणतीन का परवा आणशीन अशी चिंता नाही. चित्तात आशा नाही चित्ती नाही आस महाराजांच्या चित्तात आशा नाही म्हणून पांडुरंग परमात्मा त्याचा पांडुरंग दास भगवान परमात्मा तुकोबारांचा दास झाला. आणि दास होऊन लोक म्हटले महाराज तो भगवान परमात्मा तुमचा दास झाला किंबहुना ज्याच्या चित्तामध्ये आशा नाही त्याचा तो दास होतोय. मग दास होऊन तो राहतो नेमकं कुठं महाराजांनी उत्तर द्यावं अभंगाच्या दुसऱ्या घरे Yeah.